हेलो, दिस लेक्चर इज डीलिंग विद द सिम्टोमेटोलॉजी। वी आर गोइंग टू स्टार्ट स्टडी ऑफ सिम्टोमेटोलॉजी। व्हाट इज मीन द सिम्टोमेटोलॉजी? सिम्टोमेटोलॉजी जस्ट मीन दैट स्टडी ऑफ डिफरेंट सिम्टम्स गवर्न बाय द वेरियस पैथोजन्स। ओके, अपन सिम्टम्सचा किंवा लक्षणांचा स्टडी करत असतो, आपण त्याला काय म्हणत असतो? सिम्टोमॅटोलॉजी असं म्हणत असतो। ठीक आहे, तर 1 मिनिट। सिम्टोमॅटोलॉजी स्टडी ऑफ सिम्टम्स। ठीक आहे, सिम्टम्सचं इझी मीनिंग काय आहे? सर्टन पॅथोजन वेन इन्फेक्ट द प्लांट और इन्फेक्ट द होस्ट, दे प्रोड्यूस अ सर्टन, ऐट दॅट टाइम द प्लांट रिएक्ट दॅट पॅथोजन। ओके, इट मे बी ड्यू टू द स्ट्रक्चरल मेकॅनिझम और बायोकेमिकल मेकॅनिझम और इंड्यूस सेल्युलर मेकॅनिझम। प्लांट रिएक्ट फॉर दॅट पॅथोजन। ओके, दॅट्स वाय सर्टन सिम्टम्स आर गव्हर्न by pathogen induced or certain symptoms are governed by the plant in plus plants induced। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वायोटॉक्झिन्स, पॅथोटॉक्झिन्स किंवा डिफरंट टॉक्झिन्स हे तयार होत असतात, त्यामुळे ते सिम्टम्स आपल्याला पर्टिक्युलरली दिसतात। दिस इज द मीनिंग ऑफ सिम्टम। ओके, और अल्टरनेशन इन फिजिओलॉजिकल पॅटर्न ऑफ और एनाटॉमिकल पॅटर्न ऑफ द होस्ट। ओके, आणि साईनचा मीनिंग काय आहे? साइन, व्हॉट इज मीन बाय साइन? पर्टिक्युलरली वेन प्रोपॅगुल पार्ट, प्रोपॅगुल और पार्ट ऑफ पॅथोजन इज प्रेझेंट ऑन अ होस्ट। ओके, दॅट कॅन बी विज्युलाइज बाय नेकेड आयज और नॉर्मल आयज, वेन देन वी कॉल इट साइन। ओके, सिम्टम कसे असतात? सिम्टम प्लांट्स गव्हर्न करतात किंवा पॅथोजन गव्हर्न करतात, बट साइन जनरली गवर्न बाय द पॅथोजन्स। आता याच्यामध्ये साइन म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तर त्याच्यामध्ये एकदम परफेक्टली तुम्हाला क्लिअर होईल की साइन म्हणजे काय असतं। आता आपण डाउनी मिल्ड्यू किंवा पावडरी मिल्ड्यू बघत असतो, तर वी सी दॅट मायसिलियम इज इन द फॉर्म ऑफ पावडर। ओके, वी कॅन इझिली सीन दॅट मायसिलियम पार्ट इज प्रेझेंट ऑन अ होस्ट सुपरफिशियली। ओके, दिस इज नथिंग बट द साइन ऑफ दॅट डिसीज। अँड बॅक्टेरियल ऊज इज कमिंग आउट फ्रॉम डिफरंट वस्क्युलर टिश्यूज। ओके, वेन फायर ब्लाइट इज हॅपन, देन बॅक्टेरियल ऊज इज कमिंग आउट। दॅट ऊझिंग ऑफ बॅक्टेरिया वी कॅन से द साइन ऑफ द दॅट पर्टिक्युलर डिसीज और साइन ऑफ दॅट पॅथोजन। ओके, देन वेरियस एक्झाम्पल, सच टाइप ऑफ वेरियस एक्झाम्पल वी कॅन से दीज आर द साइन्स ऑफ पॅथोजन्स। ओके, आता वन बाय वन आपण तुम्हाला पीपीटीवरती वन बाय वन एक एक डिसीजचे सिम्टम हे सांगत असतो, आणि त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं डिस्कस करू त्या डिसीजविषयी किंवा सॉरी सिम्टमविषयी। ठीक आहे, फर्स्ट आहे अँथ्रॅकनोज। अँथ्रॅकनोजचा मिनिंग होता इफ कोल लाईक पॅटर्न। ओके, अँथ्रॅकनोज या वर्डचा मिनिंग आहे कोल लाईक, मीन्स वेन कोलिओट्रिकम इन्फेक्ट द प्लांट्स, डिफरंट स्पेसिस ऑफ कोलिओट्रिकम, लेट टेक अज्युम एक्झाम्पल ऑफ कोलिओट्रिकम कॅप्सिसी दॅट इन्फेक्ट द फ्रुट्स ऑफ प्लांट और इन्फेक्ट द ट्विग और लीफ पार्ट। Generally, fruit is heavily infected by the coleotricum. They produce the anthracnose symptom. Okay, these symptoms are happen due to the necrotrophic or saprophytic behavior of the coleotricum capsaceae. Okay, that coal-like pattern or dark blighten pattern is observed due to rotting observed due to the coleotricum capsaceae. Okay, target board symptom like development or dark ब्राउन कलर, टिश्यू डिसइंटिग्रेशन, दीज आर द सिम्टम्स गवर्न बाय द कोलिओट्रिकम कॅप्सिसी। ओके, देन दीज सिम्टम्स आर मे बी प्रेझेंट ऑन अ
different pods of the plants, okay, or different leaves of the plants. सोयाबीन मध्ये पॉड्स इन्फेक्टेड होतात कोलेट्रिकम मध्ये मुळे, किंवा बाकी सिरियल्स आहे, सॉरी पल्सेस आहेत, पल्सेस मध्ये डिफरंट पॉड्स आहे इन्फेक्टेड होतात, एन्थ्रेक्नोज होत असतो त्यांच्यामध्ये. नंतर नेक्स्ट वन सिम्पटम दॅट इज स्कॅब. ओके, दिस सिम्पटम जनरली गिवन बाय द स्कॅब सिम्पटम इज गिवन बाय द बॅक्टेरिया. ओके, bacteria name of that bac sorry bacteria this is doesn't given by the bacteria this scab apple scab generally given by the venturia inequalis. Okay, this is a fungal pathogen. The certain type of scab also given by the different bacteria, but here we easily say that apple fruit get infected by the venturia and they produce a irregular or regular spots on surface of fruit. Okay, there is a also rhizin surface or rhizin crush like appearance on a fruit of the plant. Okay, this is a necrotrophic behavior of the venturia pathogen. That's why the symptom are seems like the dark brown concentrated lichen appearance. Okay, next is loose smut. Just call it smut, or in case of wheat, we can say that this is a loose smut. Okay, many types of smut is present in a jowar. Okay, and this is an example of loose smut of wheat. A pathogen is a Ustilago tritici that cause a wheat wrong smut. Okay, loose smut of wheat. At the time of crop initial stage, like at the type of initial stage of crop, pathogen doesn't show the their fruiting structure or their black powdery mass. They give the latent infection through the host within the systemic physiology of the plant. When plant comes at the flowering stage, they show the black powdery mass, hard or black powdery mass or black powdery balls develop in place of the ovary or in place of the grains. Okay, totally inflorescence is converted get into the black powdery mass. Starting la tyachyamadhe je सिम्पटम्स डेव्हलप होतात त्याच्यामध्ये पेरिडियम लेअर असतं त्यांच्यावरती, तो होस्ट सर्फेसचाच लेअर असतो पेरिडियम. नंतर तो बस्ट होतो आणि त्याच्यामधून ब्लॅक पॉडरी पास डिसेमिनेट होतो. ठीक आहे, दिस इज अ लूस मट ऑफ वेट. सिम्पटम्स सिम्स लाईक द ब्लॅक पॉडरी मास. दिस आर द टेल्युटोस्पोर ऑर टेलिओस्पोर ऑफ द दॅट फंगस. देन नेक्स्ट इज लिफ स्पॉट. ठीक आहे, वरियस पॅथोजन्स लाईक करोलारिया, एल्मेंथोस्पोरियम और ड्रेसलेरा, तर वेरियस पॅथोजन्स कॉज अ लीफ स्पॉट इन वेरियस प्लांट्स. द लीफ स्पॉट जनरली शोज द ब्लाइटन अपिअरन्स ऑन अ लीव्स. दॅट ब्लाइटन अपिअरन्स मे बी रेग्युलर और इरेग्युलर इन पॅटर्न. समटाइम्स दे प्रोड्यूस अ येलो ॲट मार्जिन और मे बी such things not observed in case of many spots. Okay, tar asha paddhatiche he symptoms develop hotat leaf spot ma corollaria vagare baki je genus te ahe leaf spot cause karat astat. Thik aahe, nantaras mang leaf spot tas conversion light appearance madhe hoto ani itha kadhi kadhi short holes hotat because that infected part get fall down due to the air. एअरमुळे हा इन्फेक्टेड पार्ट हा फॉल डाऊन होतो आणि शॉर्ट होल्स डेव्हलप होत असतात. ठीक आहे, नेक्स्ट सिम्पटम इज कॅन्कर. दिस कॅन्कर इज अ सिट्रस कॅन्कर कॉज बाय द बॅक्टेरिया झॅन्थोमोनास. झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडिक्स पॅथोवा पीवी सिट्री. ओके, पीवी
meaning that pathwar. PV citrate that citrus get infected by the cankerous bacteria. Okay, this bacteria enters through the stomata or maybe wounding. Enter kelanantar to he develops the it develops the symptom. Okay. It develops the symptoms like a crater like appearance or rhizon irregular pattern of the crater like epidermal cells. Okay, epidermal cell just the cuticle, just the plant cuticle, epidermal cell, then the cells irregular multiplication, the bacteria lives within that colonies and shows the crater like irregular pattern on a leaves. Okay, that rough or rhizon surface we can easily shown that in image. आणि एक ऑब्झर्व करा की सराउंडिंग एरिया जो आहे लिव्हचा त्या सिम्पटमचा सराउंडिंग एरिया आहे येलो येलोविंग झालेले आहे. ठीक आहे, दिस इज अ पिक्युलियर टॉक्झिकेशन ऑफ दॅट पॅथोजन अगेन्स्ट द टिश्यू. ओके, अँड दॅट येलोविंग ॲट मार्जिन इज डझंट ऑब्झर्व इन केस ऑफ फ्रुट्स. तर लेमन फ्रूटवरती जर बॅक्टेरियल कॅन्कर आला तर त्याच्यावरती अशा प्रकारचे येलो येलो ॲबसेंट असतात, फक्त ते लिव्ज वरतीच येलो मार्जिन्स हे प्रेझेंट असतात. ठीक आहे, दिस इज अ कॅन्कर कॉज बाय द झॅन्थोमोनस. वरियस कॅन झॅन्थोमोनस वरियस पॅरल फ्रूट्सवरती पण इन्फेक्शन करू शकतो. याचे इन्फेक्शन सिमटम ट्यूबवरती पण कधी कधी असतात, जे टेंडर ट्यूब असतात टेंडर ट्यूबवरती पण इन्फेक्शन असतात. पेटीवलवरती सिमटम्स असतात, फ्रूटवरती असतात, एव्हरी पार्ट पार्ट होते असू शकते. नेक्स्ट इज रूट रॉट. ओके, रूट रॉट इज जनरली गवर्न बाय द वॉटर लविंग फंगस और सॉइल फंगस. सॉइल बॅक्टेरिया कॉजेस द डिफरंट रूट रॉट्स. इन दॅट केस दिस इज अ रूट ऑफ वीट गेट इन्फेक्टेड बाय द अर्ली इन्फेक्टेड बाय द रायझोक्टोनिया. ठीक आहे, रायझोक्टोनियाचे आपल्याला ब्लॅक पावडरी मास सॉरी ब्लॅक मायसिलियल दिसते त्याच्यामध्ये आणि जे रूट जे आहेत ते इन्फेक्टेड झालेले दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये ड्यू टू द नेक्रोट्रॉपिक और सॅप्रोबायटिक बिहेवियर ऑफ द दॅट फंगस. ओके, सॉइल फंगस आहे ना ती, तर ते इन्फेक्ट करतात त्याच्यावरती रूट रॉट. आणि जनरली पिथियम पायटोप्तरा रायझोक्टोनिया फ्युझेरियम हे स्लेरोशियम हे रूट रॉट करत असतात. त्याच्यामध्ये रूट रॉटमध्ये एक तर सेंट्रल रूटला इन्फेक्शन करतात किंवा ॲडव्हान्टेशियस रूटला इन्फेक्शन करतात. ठीक आहे, ड्यू टू दॅट सर्फेस एरिया ऑफ द रूट गेट डिस्टॉर्टेड और पॉप्युलेशन ऑफ प्रायमरी रूट सॉरी टर्शरी रूट्स गेट डिप्लेटेड. दॅट्स वाय प्लांट सफर. ओके, अँड मेनी रूट रॉट पॅटर्न्स आर ऑब्झर्व लाईक कोलर रूट रॉट. ठीक, देन सेंट्रल रूट रॉट, ॲडव्हान्टेशियस टिश्यूज रूट रॉट, दिस टाईप्स ऑफ रूट रॉट आर ऑब्झर्व इन ॲट अर्ली स्टेज और ॲट लॅटर स्टेज ऑफ द क्रॉप. ड्यू टू द अनफेवरेबल नर्सरी मॅनेजमेंट ऑल्सो गिव्ज दॅट ॲडवर्स कंडिशन इन नर्सरी. नेक्स्ट सिम्पटम इज क्राउन गॉल, सिम्पली कॉल इट गॉल्स किंवा क्रॉन गॉल्स आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर दिस सिम्पटम इज कॉज बाय द ॲग्रोबॅक्टेरियम. फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे की क्राउन आहे किंवा स्टेम पोर्शन जो आहे तिथं इन्फेक्टेड गॉल्स फॉर्मेशन झालेले आहेत ॲपल ट्रीवरती. दिस इज अ ॲपल ट्री. ओके, ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमिफेशन्स कॉजेस द गॉल्स ऑन ॲपल क्राउन रिजन और मे बी स्टेम रिजन एम्बेडेड बाय द डिफरंट गॉल्स. देर इज अ ॲक्टिवेशन ऑफ गॉल बाय द ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमिफेशन्स बिकॉज ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमिफेशन्स इज अ ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया दॅट लिव्ह विद इन द सॉइल अँड इन्फेक्ट द ground region of the tree. And this gall formation is elicited by the diplasmid that present in a agrobacterium. Okay, that diplasmid is nothing but the tumor inducing plasmid that that we can use in a biotechnology or genetic engineering. Okay,
जीन ट्रान्सफर साठी आपण जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जीन क्लोनिंग मध्ये यूज करत असतो. तर हे क्राउन गॉल, इथं क्राउन गॉल फॉर्मेशन त्या एग्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस मध्ये टी आय प्लाझमिड असल्यामुळे हे क्राउन गॉल फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे. हायपरट्रॉफी किंवा हायपर प्लॅसियाचे सिमटम्स आपल्याला दिसायला मिळतात. नेक्स्ट वन इज मोजाईक. ओके, यू जनरली सीन दॅट मोजाईक पॅटर्न नाव ना, कुकुरबिट्स और कुकुरबिटेसेस फॅमिली मधले जेवढे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला इझिली मोजाईक पॅटर्न हा दिसतो. त्याच्यामध्ये मोजाईक इज जनरली कॉज बाय द मोजाईक व्हायरस, लाईक कुकुंबर मोजाईक व्हायरस, टोबॅको मोजाईक व्हायरस वेन इन्फेक्ट द कुकुरबिट्स. ओके, टोमॅटो मोजाईक व्हायरस, सच वायर मोजाईक व्हायरसेस गेट इन्फेक्ट द डिफरंट होस्ट ॲट द पॅरल लेवल. ओके, दॅट वी कॅन इझिली शोज द मोजाईक ऑफ द ग्रीन टिश्यूज और येलो टिश्यूज. ओके, दिस क्लाउड पॅटर्न शोज द इरेग्युलर मोजाईक, मीन्स मोजाईक मीन्स इरेग्युलर येलोइंग और ग्रीन पॅचेस ऑफ द टिश्यूज. ठीक आहे, तुम्हाला फिगरमध्ये इझिली दिसत आहे की काही ठिकाणी येलोइंग झालेलं आहे आणि काही ठिकाणी येलोइंग हे झालेलं नाही, हे नॉर्मल सर्फेस आहे किंवा नॉर्मल टिश्यूज हे आहे. ठीक आहे, दिस मोजाईक इज कॉज ड्यू टू द व्हायरसेस, वेरियस व्हायरसेस कॉज द मोजाईक पॅटर्न इन प्लांट्स. व्हायरस जनरली इन्फेक्ट द न्यूक्लियस ऑफ द क्रॉप. ओके, मीन्स दे इन्फेक्ट और अफेक्ट द सेल्युलर मशिनरी ऑफ द टिश्यूज. दॅट्स वाय वी कॅन से द दे डोंट अरेस्ट द दे डोंट शो द लोकल इन्फेक्शन और दे डोंट शो द एनी टाईप ऑफ ब्लाइटन सिमटम्स. ओके, लॅटर स्टेजला ब्लाइट येऊ शकतो बट इन इनिशियल स्टेज दे शोज द फोटोसिंथेटिक एरिया गेट डिस्टॉर्टेड बिकॉज ड्यू टू द व्हायरस इन्फेक्शन सेल्युलर मेकॅनिझम गेट अरेस्टेड. दॅट्स वाय फोटोसिंथेसिस और रेस्पिरेशन और मेनी इम्पॉर्टंट मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल गेट अरेस्टेड. ओके, नेक्स्ट वन इज डॅम्पिंग ऑफ. डॅम्पिंग ऑफ इज जनरली कॉज ड्यू टू द डॅम्पिंग ऑफ डॅम्पिंग ऑफ बॅक्टेरिया और सर्टन पिथियम स्पेसिस ऑफ पिथियम डिब्रियनम कॉज द डॅम्पिंग ऑफ इन मेनी नर्सरी प्लांट्स और जनरली दे इन्फेक्ट द पपया रूट पपया प्लांट और कॉज द पपया रूट रॉट. ओके, पिथियम और फायटोप्थेरा कॉज द डॅम्पिंग ऑफ. इन दॅट केस वी कॅन इझिली से द स्टेम पोर्शन दॅट अटॅचेस द सॉइल दॅट गेट इन्फेक्टेड बाय द पिथियम और फायटोप्थेरा अँड दॅट फंगस शोज द पेक्टिनेज ऍक्टिव्हिटी ऑन द होस्ट. ड्यू टू दॅट पेक्टिनेज ऍक्टिव्हिटी पेक्टिन कंटेंट ऑफ दॅट इनिशियल स्टेम गेट डिस्टॉर्टेड अँड दे शोज द वॉटरी सिक्रेटेड सबस्टन्स सिक्रेटेड ड्यू टू दॅट द पेक्टिनेज ऍक्टिव्हिटी. दॅट्स वाय द रॉटिंग ऑफ द स्टेम पोर्शन इज हॅपन अँड ड्यू टू दॅट प्लांट गेट कोलॅप्स. टोटल कोलॅप्स ऑफ प्लांट हॅपन ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ पिथियम. दिस इज नथिंग बट द डॅम्पिंग ऑफ. ओके, प्लांट डॅम्प होतं त्यामुळे आपण त्याला डॅम्पिंग ऑफ असं म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये मग तुमच्या याच्यामध्ये दोन प्रकारचे डॅम्पिंग ऑफ आहेत. प्रीमॅच्युअर मीन्स प्री जर्मिनेशन डॅम्पिंग ऑफ आहे, आफ्टर जर्मिनेशन डॅम्पिंग ऑफ आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर्मिनेशनच्या आधी पण डॅम्पिंग ऑफ होऊ शकतो किंवा सीड रॉटिंग हे होऊ शकतं जर इन्फेक्शन अर्ली स्टेजला प्लिमुले किंवा रॅडिकलला इन्फेक्शन केलं तर. ठीक आहे, नंतर तुम्हाला लिप कर्लचा सिमटम दिसते. लिप कर्ल दिस इज ऑल्सो ड्यू टू द व्हायरसेस. लिप कर्ल व्हायरसेस लाईक चिली लिप कर्ल व्हायरस, टोबॅको लिप कर्ल व्हायरस और मेनी लिप कर्ल व्हायरसेस इन्फेक्ट द टिश्यूज ऑफ द वेरियस क्रॉप. द पपया लिप कर्ल व्हायरस दिस इज अ इमेज ऑफ पपया लिप कर्ल. लिप कर्लिंग इज मीन्स डिस्टॉर्शन पॅटर्न हॅपन इन अ वेनलेट्स ऑफ द लिव्स. ओके, दॅट्स इरेग्युलर अपवर्ड आर डाउनवर्ड कर्वेचर ऑफ द लिव्स शोज द लिप कर्ल पॅटर्न दॅट इज ड्यू टू द व्हायरस इन्फेक्शन.
ओके इरेगुलर मैकेनिज्म इन सेलुलर एट सेलुलर लेवल लाइक इपिनास्टी पैटर्न और कर्वेचर ऑफ द लीव्स मार्जिनल कर्वेचर दैट सिम्टम्स आर ऑब्जर्व द वायरसेस इन्फेक्शन लिप पर वायरस जनरल दे आर ट्रांसमिटेड बाय द मेनी सर्टेन टाइप इंसेक्ट्स. नेक्स्ट सिम्टम इज डाउनी मिल्ड्यू सिम्टम. डाउनी मिल्ड्यू कशामुळे होत असतो आपल्याला माहिती आहे. डाउनी मिल्ड्यू इज कॉज ड्यू टू द प्लाज्मा पेरा और पेरोनोस्पोरल ऑर्डर आपण टीच केली आहे. त्याच्यामध्ये व्हेरियस डाउनी मिल्ड्यू पॅथोजन आपण इनलिस्ट केले होते. सुडोपेरोनोप्लाज्मा किंवा पेरोनोस्पोरा ठीक आहे. स्क्लेरोस्पोरा आहे. ग्रेनियल डिसीज ऑफ बाजरा होता. आता डाउनी मिल्ड्यूचा अर्थ आहे हेरी हेरी फंगस. ओके दॅट शोज द पावडरी ग्रोथ और हेरी ग्रोथ ऑन अ लोअर सरफेस ऑफ द लीव्स. ओके लोअर साइड सरफेस जो आहे लीव्सचा त्याच्यावरती डाउनी ग्रोथ झालेली दिसते. मी स्पोरेंजियोफोर जे आहेत ते स्पोरेंजियोफोर आपल्याला इझिली होस्टच्या बाहेर सीन आउट केला जातो. म्हणजे सुपरफिशियल ग्रोथ असते आणि इंट्रासेल्युलर मायसेलियम डेव्हलप करत असते. दॅट सुपरफिशियल ग्रोथ इज नथिंग बट द सिग्नेचर ऑन साइन ऑफ द दॅट पॅथोजन. ओके डाउनी मिल्ड्यू पॅथोजन प्लाज्मा पेराच्या स्पोरेंजियोफोर असतात ते आणि करस्पॉन्डिंगली ते न्यूट्रिंट सब करत असतात. त्याच्यामुळं अप्पर सरफेस जो असतो लिव्हचा अप्पर सरफेस शोज द येलो येलोइंग पॅचेस ऑन अ करस्पॉन्डिंग लोअर साइड इन्फेक्शन. लोअर साइडला ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्याच ठिकाणी अप्पर सर्फेसला येलोइंग ही ऑब्झर्व होत असते डाउनी मिल्ड्यूमध्ये. ओके दिस इज अ सुपरफेशियल इन्फेक्शन ऑफ द फंगस और वी कॅन से द एक्टोट्रॉपिक मायसेलियम इज ऑब्झर्व ऑन दॅट सिम्टम. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ पावडर मिल्ड्यू. पावडर मिल्ड्यू जीनसेस लाइक एरिसिपे और अनसिनला अफेक्ट देअर करस्पॉन्डिंग होस्ट अँड कॉज द पावडर मिल्ड्यू सिम्टम्स. ओके दिस इज अ एक्झाम्पल ऑफ रोज पावडर मिल्ड्यू. एरिसिपे जीनस इन्फेक्ट द रोज प्लांट्स अँड दे शोज द इन्फेक्शन टुवर्ड्स द बर्ड्स और अर्ली लिव्स. ओके दे प्रिफर टू इन्फेक्ट द अर्ली लिव्स. वी कॅन इझिली सीन इन फिगर दॅट पावडरी ग्रोथ ऑल ओवर द लिव्स इज इझिली शोन. ओके तर त्याच्यामध्ये पावडरी ग्रोथ ही एक्टोबायोटिक किंवा सुपरफिशियल मायसिलियम ही ग्रो झालेली असते. तर त्याच्यावरती आपल्याला आपण म्हणू शकतो की ते दिस इज अ पावडरी पावडर एक प्रकारचे पावडर टाकल्यासारखं प्लांटवरती दिसतं. आपण त्यामुळे पावडरी मिल्ड्यू असं म्हणत असतो. ठीक आहे देन ब्लाइट अर्ली ब्लाइट और लेट ब्लाइट दीज आर द बोथ सिम्टम्स. अर्ली ब्लाइट इज कॉज ड्यू टू द अल्टरनरिया एंड लेट ब्लाइट कॉज ड्यू टू फाइटोप्थेरा इन अ सोलेनेसियस फैमिली. दिस इज अ पर्टिकुलर सिम्टम ऑफ द अल्टरनरिया टारगेट बोर्ड लाइक सिम्टम ऑब्जर्व ड्यू टू अल्टरनरिया अल्टरनेटा और अल्टरनरिया सोलेनी. ओके इनिशियली पॅथोजन इन्फेक्ट द ॲट वन सेंटर अँड दॅट दॅट स्पॉट गेट कोएलन्स इन कोएलन्स अँड एनलार्ज ड्यू टू एनलार्जेशन एनलार्जमेंट ऑफ दॅट पॅथोजन और कॉलोनायझेशन ऑफ द अल्टरनरिया पॅथोजन अँड दे नरिश ऑन अ होस्ट टिश्यू. दॅट्स वाय दे डिप्लेट द दॅट न्यूट्रिशन डिप्लेट द न्यूट्रिएंट फ्रॉम द होस्ट टिश्यूज. ओके त्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट बोर्ड लाईक सिम्टम दिसतात किंवा नेक्रोट्रॉपिक सिम्टम दिसतात. ब्लॅक इरेग्युलर पॅटर्न दिसतात. ठीक आहे आणि त्याच्यानंतरच मग एक लिप्स स्टार्टिंगला लिप स्पॉट असतात बट मेनी लिप स्पॉट प्रोग्रेस करतात आणि एकत्रित त्याच्यामध्ये ब्लाईटमध्ये कन्वर्जन होत असतं त्याचं. ठीक आहे अशा पद्धतीचे तुमचं सिम्टम्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज विल्ट डिसीज. तर विल्ट बरेचसे विल्ट आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल विल्ट आहे किंवा फंगल विल्ट आहे. ओके फ्युझेरियम और वर्टिसिलियम कॉजेस द वस्क्युलर विल्ट इन मेनी प्लांट्स और मेनी होस्ट अँड बॅक्टेरिया ऑल्सो इन्फेक्ट द सोलेनेसियस क्रॉप और मेनी क्रॉप्स कॉजेस द वस्क्युलर विल्ट. कुकुरबिट्स और सोलेनेसियस क्रॉप प्रिफर बाय द बॅक्टेरिया फॉर बॅक्टेरिया लाईक रॅजिस्टोनिया सोलेमिसरम इन्फेक्ट द वस्क्युलर टिश्यू ऑफ द प्लांट. ओके
त्याच्यामध्ये तुम्हाला मग फंगल विल्ड मध्ये काय होतं, फंगल विल्ड मध्ये आणि बॅक्टेरियल विल्ड वी कांट आयडेंटिफाय द बाय यूज व्हिज्युअलायझेशन. ओके, मीन्स आपण आयजने आयडेंटिफाय नाही करू शकत हा बॅक्टेरियल विल्ड आहे का फंगल विल्ड आहे. तर जनरली आपण त्याच्यासाठी सायन्स हे बघत असतो. वेन वी पुल आउट द प्लांट दे गेट इझिली पुल आउट ड्यू टू द बॅक्टेरियल इन्फेक्शन अँड फंगल इन्फेक्शन. जर हे झालेलं असेल तर प्लांटला थोडं पुल आउट करण्यासाठी आपल्याला जोर द्यावा लागेल. परत अजून जर आपण वस्कुलर टिश्यू जे असतात लाईक झायलम अँड फ्लोएम, त्याचं ट्रान्सवर्स सेक्शन किंवा लॉन्गिट्युडिनल ब्रेकिंग केली स्टेममध्ये, तर वी ऑब्झर्व द पोर्शन ऑफ टायलोसिस फॉर्मेशन और ब्राऊन डिस्कलरेशन विद इन द फंगल इन्फेक्शन. जर फंगल विल्ड झालेलं असेल तर ब्राऊन डिस्कलरेशन वगैरे झालेलं दिसतं आपल्याला त्या वस्कुलर टिश्यूजमध्ये. आणि इन केस ऑफ बॅक्टेरिया वी टेक अ वूज टेस्ट. मीन्स जर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन असेल तर आपण जर ट्रान्सवर सेक्शन घेतला टोमॅटो क्रॉपचा आणि तो जर याच्यामध्ये डीप केला, वॉटरमध्ये डीप केला, तर आपल्याला त्याच्यामधून जर अशी ऊज बाहेर दिसताना दिसली वॉटरमध्ये, तर वी कॅन से दॅट दिस इज अ बॅक्टेरियल इन्फेक्शन. जर ऊज झालेली नसेल तर ते बॅक्टेरियामध्ये झालेलं नाही होतं बिल्ड. ठीक आहे, बॅक्टेरिया हा गमी सबस्टन्स सिक्रेट करत असतो किंवा बॅक्टेरियल कॉलनीज हे गमी असतात, त्याच्यामुळे गम लाईक किंवा ऊज लाईक पॅटर्न हा इझिली मूव आउट होतो थ्रू द झायलम वेसल्स. ओके, दिस इज अ विल्ड सिम्टम. इट्स ऑल्सो शोज सिमिलर लाईक द विल्ड वॉज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑर स्कॅरिसिटी ऑफ द वॉटर. थोडे थोडे डिफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये. नंतर आहे सिम्टम कॉज ड्यू टू द डिप्लोडिया थायबोमी, डिप्लोडिया थिओब्रोमी. ठीक आहे, डिप्लोडिया थिओब्रोमीमध्ये मँगो डायबॅक होतं, परत कोलिओट्रिकम कॅप्सिसी आहे, तो कोलिओट्रिकम कॅप्सिसीमुळे पण डायबॅक होत असतो चिलीमध्ये. डायबॅकचं मिनिंग मीन्स व्हॉट इज मीन बाय डायबॅक, डाय बॅक मीन्स अप्पर पोर्शनपासून टिश्यूचं डिसइंटिग्रेशन किंवा डाईंग सुरू होते. ठीक आहे, म्हणजे बर्ड पोर्शनपासून अप्पर पोर्शनपासून तर लोअर पोर्शनपर्यंत डाईंग ही सुरू होते, त्याच्यामुळे आपण डायबॅक म्हणत असतो. ठीक आहे, तर तुम्हाला फिगरमध्ये ते सिम्टम दिसत आहेत. नंतर आहे येलो एन मोझाईक. येलो एन मोझाईक, येलो उवेन मोझाईक ऑफ ओक्रा. ठीक आहे, तर ओक्रामध्ये येलो एन मोझाईक येतो, त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ज्या व्हेन्स आहेत किंवा वेनलेट्स आहेत तर त्याच येलो झालेल्या दिसत आहेत, तर रिमेनिंग जो पोर्शन आहे विदाउट वेन तो तुम्हाला ग्रीन दिसतोय. मीन्स फक्त वेन इन्फेक्टेड झाले आहेत आणि रिमेनिंग पोर्शन जो आहे तुम्हाला नॉर्मल दिसतोय. दॅट्स वाय वी कॉल्ड इट येलो वेन मोझाईक ऑफ ओक्रा, बिकॉज ओनली वेन्स गेट येलो ऑर गेट शोज द सिम्टम्स ऑफ व्हायरसेस. येलो वेन मोझाईक व्हायरस किंवा त्यालाच आपण बिगोमो व्हायरस असं म्हणत असतो, ट्रायपार्टाइट बिगोमो व्हायरसेस असतात ते, आणि जनरली ते व्हायरसेस व्हाईट ब्लड थ्रू ट्रान्समिट केलं जातं. ठीक आहे, परसिस्टन्स ऑर नॉन परसिस्टन्स मॅनरने ते व्हाईट ब्लड थ्रू ट्रान्समिट केलं जातं. तर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला फिगर दिसत आहेत की जे येलो वेनलेट जे आहेत त्यांचं येलो वेन झालेलं आहे, वेनलेट गेट येलोड, दॅट्स वाय द फोटोसिंथेटिक एरिया गेट रिड्यूस. फोटोसिंथेटिक एरिया रिड्यूस झाला तर आपल्याला सोर सेन्सिंग मध्ये ऍडवर्स कंडिशन डेव्हलप होतात क्रॉपच्या. ठीक आहे, नेक्स्ट आहे रायझोम रॉट. रायझोम रॉट कॉज ड्यू टू द वेरियस वॉटर लविंग फंगस. ओके, तर जनरली वॉटर लविंग फंगस किंवा रायझोप्टोनिया फायटोप्थेरा हे फंगसमुळे रायझोम रॉट हे वेरियस क्रॉप्समध्ये दिसून येतात, की त्याच्यामध्ये जे ट्युबर आहेत किंवा रायझोम्स आहेत ते त्यांचं रॉटिंग होतं ड्यू टू द अंडरग्राऊंड लॉगिंग वॉटर लॉगिंग कंडिशन असतील किंवा मॉइचर कंडिशन जास्त असेल तर ते पॅथोजन सर्वायवल रेट जास्त असतात. जू स्कोर इन्फेक्ट दॅट पर्टिक्युलर रायझोम ऑफ द रिस्पेक्टिव्ह क्रॉप. देन रस्ट शोज द मिनिंग ऑफ सिम्टम. आता रस्टी कशाला म्हणतो आपण, रस्टी, तर रस्ट सिम्टम म्हणजे रस्टी आपण कसं म्हणतो, रस्टिंग ऑफ आयर्न. आयर्नचं रस्टिंग होतं त्यावेळेस आपल्याला असंच प्रकारचं रस्टिंग दिसतं, किंवा आपण मराठीत त्याला आपण गंज नाही म्हणतो. ठीक आहे,
तर लोखंड गंजतं तेव्हा रस्टी पॅटर्न दिसतो, त्यावेळेस सेम तसंच पॅटर्न आहे ह्या पॅथोजनच्या इन्फेक्शनमुळे आपल्याला हे पोस्ट्युल्स किंवा सोरस झालेले दिसतात. हे इंडिव्हिज्युअल सिमटमला काय म्हणतात, पोस्ट्युल किंवा सोराय म्हणत असतात. ठीक आहे, इट मे बी युरोडो सोराय ऑर टेलुडो सोराय डेव्हलप ऑन सर्फेस ऑफ द लिव्स. दीज आर द साइन्स ऑफ टेलुडो सोराय. ओके, रस्टी पॅटर्न अपेअर ऑन लिव्स ऑल ओवर द लिव्स. थ्री टाइप्स ऑफ रस्ट ऑब्झर्व इन अ वीट रस्ट, दॅट इज अ ब्लॅक स्टेम रस्ट ऑर लीप रस्ट ऑर ब्राउन रस्ट अँड स्ट्रीप रस्ट वॉज ड्यू टू द पक्सिनिया जिनस ऑफ रिस्पेक्टिव्ह पॅथोजन्स. ओके, आपण याच्यामध्ये युरोडिनियलमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे रस्टमध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे डिसीज सायकल कसं आहे त्याचं किंवा त्याचं इन्फेक्शन किंवा सिम्पटम्स कसे आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फोटोसिंथेटिक एरिया कमी होतो आणि प्लांटचं सोर्स अँड सिंक्स मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह साईड्स ॲट डॅमेज होतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे सगळे सिम्पटम्स आहेत, सिम्प्टोमॅटोलॉजी इथं तुमचं कवर झालेलं आहे.